लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कल्याण कोळसेवाडी इथे, कल्याण कोळसेवाडी म्हणते मुंबईच्या जवळचं शहर, आणि त्या ठिकाणी रिक्षेने चालत असणाऱ्या एका रिक्षेने प्रवास करत असणाऱ्या मुलीवरती रिक्षा चालकाने तिची छेड काढली, तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी तिने मदतीला तिच्या दोन मित्रांना फोन करून बोलवलं। मित्र त्या ठिकाणी आले सुद्धा रिक्षावाल्याने त्या दोन्ही मित्रांनाही मारलं, त्या मुलीलाही मारलं, गावकऱ्यांना बोलवून घेतलं आणि आत्ताच्या क्षणाला ज्यांनी मार खाल्ला, जे त्या मुलीला वाचवायला आले होते, ती दोन्ही मुलं आत्ताच्या क्षणापर्यंत पोलीस स्टेशनला बसून आहेत। अजूनपर्यंत त्या रिक्षा चालकांवरती किंवा ज्यांनी मारहाण केली, त्या मुलीची छेड काढली, त्यांना अद्यापही पोलिसांनी कारवाई केली नाही। हा अजब आणि गजब व्यवहार, अजब आणि गजब पद्धतीची कार्यपद्धती ही महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये चालू आहे आणि म्हणूनच अजूनपर्यंत त्या मारहाण करणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात का घेतलं नाही आणि ही जी दोन मुलं त्या ठिकाणी मदतीला आली होती त्यांना आतापर्यंत पोलीस स्टेशनला का बसवून ठेवलं, हा एक साधा प्रश्न माझ्या मनात पडतोय। नेहमी ज्या वेळेला अशा घटना होतात त्यावेळेला लोकांना आम्ही सांगत असतो, तुम्ही बघायची भूमिका का घेता, तुम्ही का व्हिडिओ मध्ये शूटिंग करत बसलाय, तुम्ही मदत करत का नाही। त्यावेळेला लोकांची ही उत्तर आहेत की आम्ही मदत करायला गेलो तर हे पोलीस स्टेशनवाले जी लोक आहेत पोलीस तेच आम्हाला उचलून नेतात। आणि मला वाटतं असंच कुठली तरी परसेप्शन जे आहे ते लोकांच्या मनात या पोलिसांच्या बद्दल आहे। ठाणे पोलिसांनी याचं उत्तर द्यावं की कोळसेवाडी पोलीस स्टेशनने अजूनपर्यंत ज्यांनी मारलं, ज्यांनी लोकांना बोलवून घेऊन मुलीलाही मारलं, त्या दोन युवकांनाही मारलं, त्यांना अटक करण्याचा अजून तुम्हाला बुद्धी सुचलेली नाही आणि जे त्या मुलांना वाचवायला आले त्यांना तुम्ही पोलीस स्टेशनला बसवून ठेवले, अशा पद्धतीने जर तुम्ही वागाल तर रस्त्यावरती असे असंख्य अपघात घडत असतात, त्यावेळेला मदत करणारी लोक येतील असं तुम्हाला वाटतंय तुमच्या या वागणुकीमुळे। याच्या आधी सुद्धा ठाण्यामध्ये स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मुलींनी चालत्या रिक्षेमधनं उड्या घेतलेल्या आहेत। एवढी सगळी घटना होत असताना, नियम बनवलेले असताना, सगळ्या एसओपीज असताना त्याची अंमलबजावणी होत नाही, हे काम बघणं कमिशनर साहेबांचं किंवा तिथल्या ऍडिशनल कमिशनर साहेबांचं नाहीये का? आणि यासाठी गृहमंत्र्यांना माझं निवेदन आहे की यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालत पोलिसांना त्याचा जाब विचारावा। आणि एवढंच नाही तर राज्यामध्ये अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडतच असतात, त्याच्यामुळे नियमांची अंमलबजावणी जर पोलिसांनी